प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे आज आपल्या सोबत आहेत। त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या परिवर्तन सभा होणार याबद्दल माहिती दिलेली आहे। ही सभा कशा प्रकारे असणार आहे, कशी पार होणार आहे त्यांच्याकडून जाणून घ्या। सर काय सांगाल, कशा प्रकारे ही सभा असणार? नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे येत्या 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह या ठिकाणी जे आहे परिवर्तन सभेचं आयोजन केलेलं आहे। सदर परिवर्तन सभेस अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य श्री बी व्ही श्रीनिवासजी सोबतच महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान साहेब, त्यानंतर लोकप्रिय आमदार संग्राम थोपटे साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री कुणाल राऊत साहेब हे सगळे पाहुणे मंडळी जी आहेत ती उपस्थित राहणार आहेत। सोबतच नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी असतील, महिला काँग्रेसचे पदाधिकारी असतील व सर्व फ्रंटलचे जे पदाधिकारी आहेत आणि सोबतच सामान्य नवी मुंबईकर या परिवर्तन सभेस उपस्थित राहणार आहेत। सर ही परिवर्तन सभा का घेत आहात, यापाठचा उद्देश काय, हेतू काय आहे? आपल्याला माहीत असेल की गेल्या 9 वर्षापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असून अगदी हुकुमशाही पद्धतीने कारभार जो आहे या भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे आहे संपूर्ण देशामध्ये झाला। आपल्याला माहीत असेल 2016 साली चुकीच्या पद्धतीने जे आहे कोणाशी चर्चा न करता नोटबंदी आपल्या देशावर लादली, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने GST लावली, जेणेकरून दुकानदार असतील व्यावसायिक असतील त्यांचा प्रचंड मोठा नुकसान आपल्याला बघायला भेटला। महागाईच्या बाबतीत बोलायला झालं तर महागाईने तर कळस गाठलेला आहे। आपले पेट्रोलचे दर असतील, डिझेलचे असतील, गॅसचे असतील, हे आटोक्यात ठेवण्यामध्ये कुठेतरी हे केंद्र सरकार जे आहे ते अपयश ठरलेलं आहे। आणि जशी परिस्थिती केंद्र सरकारच्या वतीने झाली आहे फार काय वेगळी महाराष्ट्रात आणि नवी मुंबईत नाही आहे आणि म्हणूनच जे आहे आम्ही परिवर्तन सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सर या परिवर्तन सभेदरम्यान काही पक्षप्रवेश देखील होणार आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे, काय त्याच्यामध्ये? निश्चितच काही भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी जे आहेत ह्या परिवर्तन सभेमध्ये काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ते प्रवेश करणार आहेत। सर यामध्ये युवकांची संख्या किती असणार आहे, युवक मोठ्या प्रमाणात यामध्ये असतील का आणि कशा प्रकारे तुम्ही अरेंजमेंट केलेली आहे, कसं या म्हणजे रूपरेषा काय असणार आहे? परिवर्तन सभेमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांसोबत सामान्य नवी मुंबईकर असणार आहे, कारण त्यांना जो त्रास होतो आहे सध्या त्याच अनुषंगाने ही परिवर्तन सभा आम्ही आयोजन केलेली आहे। म्हणूनच मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकर या ठिकाणी जे आहे ते उपस्थित राहणार। रूपरेषा काय असणार, नेमकी या कार्यक्रमादरम्यान होणार काय आहे, कशी सभा असणार? कार्यक्रमामध्ये सर्वात पहिले तर मार्गदर्शन आमचे जे नेते आहेत ते करणार आहेत, सोबतच काही कॅम्पेन आम्ही या ठिकाणी जे आहे ते लॉन्च करणार आहोत। ते 13 तारखेला आपल्याला सविस्तर त्याच्यावर जे आहे आपल्याला माहिती भेटणारच आहे। त्यानंतर जे प्रवेश असतील काही आणि मग जे आमचे काही राष्ट्रपातळीवरचे जे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिवर्तन सभा आयोजन करणार। नवी मुंबईतील नागरिकांना काय आवाहन करा या परिवर्तन सभेसाठी? नवी मुंबईकरांना एवढंच आवाहन करेन की आपल्या नवी मुंबईत देखील जे आहेत ते अनेक समस्या ज्या आहेत आपण त्याला ग्रासलेलं आहोत। पाण्याच्या बाबतीत असेल, वीज असेल, या मूलभूत प्रश्न जे आहेत आजपर्यंत सुटलेले नाही आहेत। म्हणून माझी सर्वांना या नवी मुंबईकरांना आवाज टुडेच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या परिवर्तन सभेमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। सर तुम्ही आता पाण्याचा एक प्रश्न बोललेला आहे, आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स दरम्यान बोलले आपलं हक्काचं मोरबे डॅम असून देखील आपले नवी मुंबईकर पाण्यापासून वंचित आहे, नेमकी काय यामध्ये तुमचं म्हणणं? आपल्या मालकी हक्काचं स्वतःचं धरण आहे, तरीसुद्धा जे आहे 38% लोकं आपल्या नवी मुंबईतली जी आहेत त्यांना पाणी पुरवठा मुबलक पाणी पुरवठा होत नाही आहे, मोठ्या प्रमाणात चोरी देखील होत आहे। त्याच अनुषंगाने जे आहे 2015 सन्माननीय मंदाकिनी म्हात्रे माजी उपमहापौर आहेत त्यावेळेस ते नगरसेविका होत्या, त्यांनी लक्षवेधी देखील मांडली होती या संदर्भात, परंतु त्यानंतर देखील जे आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही आहे। आणि म्हणूनच जे आहे आज देखील आपण बघाल तर अनेक जे झोपडपट्टी भाग असतील किंवा गावठण भाग असेल या ठिकाणी जे मुबलक पाणीपुरवठा होताना दिसत नाही। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की अनिकेत म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे की नवी मुंबईमध्ये अनेक समस्यांनी नागरिक ग्रासलेले आहेत, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन सभेचे आयोजन केलेले आहे, याला नक्कीच नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन देखील अनिकेत म्हात्रे यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमसह प्रिया उजवेंचा रिपोर्ट, नवी मुंबई।